बुलढाण्याचे प्रसिद्ध आमदार संजय गायकवाड यांनी चित्तोड येथे जाऊन अन्याय झालेल्या कुटुंबियांची घेतली आहे भेट व त्यांना निर्भय राहण्याचं दिलं आहे आश्वासन। कोणत्याही क्षणी पोलिसांना सुद्धा त्यांनी सतर्क केलं आहे की या कुटुंबाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, मात्र जर तसं काही झालं तर मी माझा स्वतःचा फौज पाठा घेऊन आपल्या संरक्षणासाठी, असं त्यांनी या कुटुंबियांना व गावकऱ्यांना दिलं आहे आश्वासन। खामगाव तालुक्यातील चित्तोड अंबिकापूर येथे काही समाजकंटकांनी गावातील घर व वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली होती, त्यामुळे पीडित वाघ कुटुंबीय हे दहशतीखाली गावाबाहेर निघून गेलं होतं। त्याची दखल घेत आमदारांनी तिथे जाऊन त्यांना भेट दिली व त्यांचं सांत्वन करून त्यांच्या तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असं त्यांना आश्वासन दिलंय। आधार न्यूजशी बोलताना आमदार काय म्हणाले बघूया। मुबारक खान यांचा हा रिपोर्ट। गावामध्ये वाद झाला, मला वाटतं की बिहार आणि युपीला लाजवल अशा प्रकारचा हा अटॅक आहे की ज्या ठिकाणी परिवाराचा विचार केला आणि अतिशय निर्दयीपणे हा त्या परिवार अटॅक केला गेला। याला अटॅकला मी काही धार्मिक अटॅक असं म्हणणार नाही, पण ज्या गावामध्ये गुंडागर्दी पनपवल्या गेली, वाढवल्या गेली, फोपावली आणि ॲक्ट्रासिटी हा कायदा रक्षणा करता आहे, पण त्या ॲक्ट्रासिटी कायद्याचा गैरवापर करून त्याचा ब्लॅकमेल करून या ठिकाणी अनेक लोकांकडून पैसे वसूल केले जातात, अवैध धंदे अशा गावामध्ये प्रचंड प्रमाणात चालतात आणि एक समाज या ठिकाणी कमी असल्यामुळे आणि तोही संघटित नसल्यामुळे एकेका परिवार हे अटॅक या ठिकाणी होत गेले। एका मागच्या प्रकरणामध्ये आत्महत्या झाली, त्याची चिठ्ठी सापडली, तरी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। छोट्या मोठ्या बोकड चोर असेल काही असेल छोट्या मोठ्या गोष्टी करून दादागिरी करून या गावामध्ये पोते आणि देव्या या दोघांनी दहशत निर्माण केली आणि दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं की सगळ्या समाजाने त्याला साथ दिली। बाबासाहेब आंबेडकरांना असा समाज कधीच अपेक्षित नव्हता। बाबासाहेबांनी लोकांचं रक्षण करायचं शिकवलं, परंतु आज आमच्या समाजातले लोक अशा गावगुंडांचा समर्थन करून एका परिवार हल्ला करतात ही निश्चितच दुर्दैवी बाब आहे। त्याचप्रमाणे मी या गावातल्या मुस्लिम समाजाचा मनापासून अभिनंदन करेल की या लोकांनी जात पात न पाहता इथल्या महिलांनी त्या ठिकाणी मदत केली, भेदरलेलं घाबरलेलं कुटुंब याला सहारा देण्याचा प्रयत्न केला। आणि समाजातल्या गावातल्या लोकांना मी सांगेन की जर कोणी ॲक्ट्रासिटीचा खोटा रिपोर्ट देऊन ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही देखील डायरेक्ट रॉबरीची कंप्लेंट त्याच्या क्रॉसमध्ये द्यायची। गळ्याला चाकू लावला, चेन हिसकली, पैसे खिशातले हिसकले, अशा प्रकारे जर तुम्ही तक्रार दिली तर तो झकमरून ॲक्ट्रासिटीची कंप्लेंट मागे घेतो। हे सगळे पहिले समजून घ्या। कोणी याच्यापुढे जर खोटी ॲक्ट्रासिटी दिली तर त्याच्यावर रॉबरी टाकायची म्हणजे टाकायची आणि कोणता ठेणेदार घेत नाही मग ते आम्ही त्या ठिकाणी पाहू। क्रॉस कंप्लेंट दिल्याशिवाय त्या रॉबरीमध्ये 3 महिने जमात होणार नाही, तुमची ॲक्ट्रासिटी तात्काळ जमात होईल। आणि शेतीच्या जागेच्या वादावरून ॲक्ट्रासिटी होत नाही हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, हे पण लक्षात घ्या। आणि म्हणून आता इथं शिवसेनेचे पदाधिकारी आहेत की सगळ्या मराठा समाज, मी सगळ्यांना सांगतो आमच्या इकडे पण अशी काही गावं होती की ज्या गावामध्ये एखादा समाज कमी असा तर त्याच्यावर अन्याय करायचे, तुटून पडायचे, मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे। आमच्याकडे अशी बरीच गावं होती। आम्ही आजूबाजूच्या 25 गावच्या सगळ्या मर्द पोरांची टीम तयार केल्या, गावगाव शाखा केल्या। तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान की अशा प्रकारे जर कोणी आपल्यावर अन्याय करत असेल आजूबाजूच्या 25 गावाची टीम तयार करा, ज्या दिवशी असं अन्याय होईल 25 गाव तुटून पडा, मग कोकणाची माजमस्ती या ठिकाणी शिल्लक राहते। आणि जर भविष्यात पुन्हा हा प्रकार झाला तर मी स्वतः 10,000 फौज घेऊन या ठिकाणी येईल आणि जे काय असे भांगडी करतील त्याला एका फटक्यात सरळ करेल। आणि असं वाघवर अन्याय झाला, दिवाणेवर झाला, तिवारीवर झाला, मग तो तिवारी मर्दन वाघ हे धंदा का करू?